वर्धा जिल्ह्यातल्या सेलू इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सरकार वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे असं गडकरी यांनी सांगितलं. वर्ध्यातील जनता विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजप महायुतीला पुन्हा विजयी करेल असा विश्वास देखील गडकरी यांनी व्यक्त केला. हे माझं स्वप्न आहे की शेतकऱ्यांनी तयार केलेला इथेनॉलवर आता हवाई इंधन तयार होणार आहे. स्पाईस जेटचं विमान डेहराडूनवरून आपण दिल्लीला आणलं, 100% हवाई इंधन शेतकऱ्यांनी तयार केलेलं होतं. एवढंच नाही, आशिया एअर आशियाचं विमान टाटानी 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर चालवलं. आणि आता शेतकरी आपल्या पराट्या तुराट्या सोयाबीनचं कुटार बगास याच्यापासून डांबर तयार करायला लागला. 13 कारखाने पंजाब हरियाणात सुरू झाले, राईस स्ट्रॉ पासून डांबर. म्हणजे शेतकरी अन्नदाता झाला, शेतकरी ऊर्जादाता झाला, शेतकरी इंधनदाता झाला, शेतकरी डांबरदाता झाला, आणि आता शेतकरी हवाई इंधनदाता झालेला. तुम्हाला मी सांगतो, तुमचा विश्वास नाही बसणार, कारण हे सगळं कधी ऐकलं नाही आहे, कधी पाहिलं नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की मी फोकनाळा मारणारा लीडर नाही आहे. मी जे सांगतो तेच करतो, जे करतो तेच सांगतो. और डंके की चोट पर कहता हूं कि रिकॉर्ड कर लो, और नहीं हुआ तो ब्रेकिंग न्यूज लगा दो. कारण नेत्याचं काम आहे की त्यांनी 25 वर्ष 50 वर्ष दूर जाऊन विचार केला पाहिजे. माझ्याकडे पाण्यातून हायड्रोजन निघून त्याची गाडी आहे, दिल्ली त्या मर्सिडीज पेक्षा चांगली आहे, इथेनॉलवर चालणारी गाडी आहे. मी या देशामध्ये इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बसेस आणल्या. 5 वर्ष थांबा, नागपूर ते वर्धा, नागपूर ते यवतमाळ, हे जे एसटी बस स्टेशन आहे ना, इथं चार्जिंग स्टेशन लागेल, डिझेलच्या बसेस बंद होतील, आणि 5 वर्षामध्ये सेलूची जनता एअर कंडिशन इलेक्ट्रिक बसमध्ये फिरेल, आणि तिकिटाचे दर 25-30% कमी होतील. हे होऊ शकतं. आज आमच्याकडे आम्ही नागपूर ते शेगाव फुकट घेऊन जातो, 70,000 लोकांना मिळतो, ज्येष्ठ नागरिकांना दत्ताभाऊ आणि मी मिळून ज्येष्ठ नागरिक मंडळ काढलेला, 70,000 लोकांना शेगावला फुकट नेलं. आता माहूरचा विकास होणार आहे, माहूरची व्यवस्था करणार आहे, आंबोऱ्याचा पूल बनलेला आहे. आंबोरा आता जगातला एक सुंदर ठिकाण बनणार आहे. आपल्या भागामध्ये टुरिझम वाढलं पाहिजे, सिंचन वाढलं पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे. आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज पण तयार झालं पाहिजे. मी पहिलं स्मार्ट विलेज बेल्याला सुरू करतो, मी करून दाखवीन. मी जेवढ्या गोष्टी बोललो तेवढ्या ज्याला बघायच्या असतील त्यांनी या, मी तुम्हाला दाखवून देतो. पण कधी कधी भावना आणि व्यवहाराची सांगड होते. मी विदर्भाचा विकास झाला पाहिजे, ऊस लावला पाहिजे शेतकऱ्यांनी, त्यांना चांगलं इन्कम झालं पाहिजे, म्हणून 3 साखर कारखाने चालवतो. गेल्या 10 वर्षापासून 30 कोटी रुपये दरवर्षी याप्रमाणे 300 कोटी रुपयाचं नुकसान सहन केलं. पण शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. यावर्षी 5.5 लाखाचं क्रशिंग झालं. जोपर्यंत 10 लाखाचं क्रशिंग होत नाही तोपर्यंत साखर कारखाना लॉसमध्ये राहणार आहे. पण मी हे चालवलं, इथेनॉलमधून विजेतून मिळालेल्या पैशावर कर्ज फेडलं, कारण माझ्या मनात तळमळ होती की या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सरकारने मदर डेअरीचा प्रकल्प आणला, आमच्या सरकारने सिंचनाच्या सुविधा केल्या, आमच्या सरकारने सोलर पंप आणले, आमच्या सरकारने आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना आज ऑपरेशनच्या व्यवस्था करून दिल्या. अनेक, मी तर नागपूरमध्ये 1,14,000 लोकांना, दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत केली.